अमरावतीतील तिवसा येथे धनगर जागर यात्रेचं आयोजन। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर जागर यात्रा काढण्यात येत आहे। अमरावतीच्या तिवसा येथे सुद्धा गोपीचंद पडळकर यांची सभा पार पडली। यावेळी या कार्यक्रमात धनगर नेते आणि काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी आमदार पडळकर यांना इशारा दिला, तुम्ही सत्तेत आहे त्यामुळे तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना सांगा केंद्राने राज्यात सत्तेत आहात, तुम्ही भाजपचं झाड हलवू शकता, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी धनगर आरक्षण दिलं नाही तर भाजपला मतदान करणार नाही, असा इशारा दिलीप एडतकर यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समोरच दिलाय। धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे। एडतकर साहेबांनी पूर्व सर्व इतिहास तुम्हाला सांगितला। माननीय अण्णासाहेबांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत याचाही उल्लेख केला। मी तुमच्याकडे का आलोय, कशासाठी आलोय, धनगर जागर यात्रा काढण्याचं कारण काय आहे? तर धनगर जागर यात्रा काढण्याचं कारण एक आहे, या महाराष्ट्रातल्या धनगरांना धनगरी ताकदीची जाणीव करून देणं, कारण तो झोपलाय, निद्रिस्त झोपलाय, कुंभकर्ण 6-6 महिने झोपायचा, परंतु धनगर समाज वर्ष वर्ष जागा होत नाही, आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी मी आलोय की तुम्ही आता जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे, तुम्ही आता झोपला तर कायमचं झोपला, तुम्हाला उठवायला कुणी येणार नाहीये, ही विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय। आरक्षणाची लढाई 2 टप्प्यात सुरू आहे, एक न्यायालयामध्ये 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर 2023 ला न्यायालयाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे, म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये आपल्या आरक्षणाची न्यायालयातली लढाई पूर्णपणे संपते। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे, आणि तो निकाल 100% आपल्या बाजूने येईल अशी परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती।